टक्केवारी वाढू, गैरसमज दूर करू, वातावरण निर्मिती करू. किती वातावरण निर्मिती करा, तुमची 150 किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपारप पाडणार तुम्हाला कोणाची बी. आमचं आरक्षण आधी द्या, झेंडे फाडका नाही तर चिरगुटा फाडका. आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा. असंही म्हणाले की हा नॅरेटिव्ह फारकाळ टिकणार नाही. टिकणार आहे, अरे टिकणार आहे, मराठी येडे नाहीत. तुम्ही दोघांनी कार्यक्रम लावलेला आमचा, आम्हाला चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं, आताच आलेलं कोण घालायला लागलं, आमच्यावर केसेस कोण करायला लागलं, आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं, हे आम्हाला चांगलं कळतं. आणि आमच्या गोरगरिबाचे मतं घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक देणे. गोरगरिबाचे मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात, पेपरला काय छापून येतं याच्यावर बी देणे आमचं. तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे, ध्यानात राहू द्या म्हणा, ते बी सुरू नको, वाचवळ बोलत जाऊ नको म्हणा, वयानुसार बोलत जावा. 43% मतं मिळालेली आहे, त्यामुळं ही मतं अधिक वाढती. तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही, तुमचे किती टक्के आहेत मला नाही माहीत, 100% तरी जरी झालं ते तुम्ही बदल करून तरी सगळं भुई सपाट होणार. तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा मागं लागलो तर मुडी लेशी सोडित नसतो. माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही, शिंदे साहेबाला नाही, कोणत्याच पक्षाला नाही, पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो. हा तुम्ही समज समजून घ्या, गैरसमजातून बाहेर या. तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढली असती तुमची, पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे. तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या. तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते आहेत, गणित करून सांगत आहेत, कॅम्प्युटरवर सांगत आहेत, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा, सत्यता हाताळा. एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागं जनता आहे किंवा ते गैरसमज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा. त्याजवळ फक्त ताकदच असं समजा, त्याला ढकलून दिलं तर तो पुढू शकतो. फोकस ताकद आहे त्याची असं समजा, त्याची व्यायाम केलेली ताकद नाही आहे. हे जरा गैरसमजातून बाहेर या. तुमचा 100% जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही. आणि तुम्ही आमचं द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही. माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही, आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही. त्या राजकारणाला तिकडे काढी लागून द्या. आम्हाला आमचे लेकर मोठे करायचे मराठ्यांचे, आमचा हक्काचं आम्हाला टिकणारं 50% आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या. केसेस मागं घ्या, हैदराबादचं गॅजेट लागू करा, ते राजकारण तुम्हाला लखलाप हे मराठे तुम्हाला डोक्यावर येऊन नसते. याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला, तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं नामक होतं तमक होतं, ते पडा राहो बाहेर, आणखीन तरी बाहेर पडा. हातातून गेल्यावर पश्चाताप करता टकोर राहणू घ्या त्यांचा त्या टायमाला वेळ निघून गेलेली असं. ओबीसीचे एक नेते आयवडे त्याने असं सांगितलं, जर ओबीसीतून पुन्हा तेच वाक्य मागच्या आंदोलनाच्या काळात जे झालं होतं ते प्राधी स्वस्त बसलं. कवा वाटलात मला तुम्ही स्वस्त बसलेलात नाही तुम्ही. आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत झालं, पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही, त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही. कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच आणि मानत पण नाही, कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तरं देत नाहीत. त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही. मी त्यांना